आज आहे तीन का तड़का, तीन रेड पास्ता के वेरिएशन, ओ माय गॉड, टमाटो ट्रेडिशनल पास्ता, टू मिनट मेयो पास्ता एंड देसी तड़का रेड पास्ता। हेलो हाय, आज भी बनवलेला आहे तीन का तड़का, तीन का जादू इन डिफरेंट वेरिएशन ऑफ पास्ता, सुपर डिलीशियस, सुपर इजी एंड अमेजिंगली टेस्टी। सो डू ट्राई दिस रेसिपीज। फर्स्ट वन इज जुगाड़ू पास्ता विद द हेल्प ऑफ मेयोनीज एंड टिपिकल आपला जो पास्ता सॉस असतो त्याच्यासोबत मी हा तयार केलेला आहे एंड इट्स रियली सुपर इजी, विद इन 5 मिनिट्स हा तयार होतो। सेकंड इज देसी तड़का पास्ता, लिटरली मोहरीची फोडणी, जिऱ्याची फोडणी करून मी तो केलेला आहे, सुपर डिलिशियस झालेला आहे खरंच। एंड द थर्ड वन इज ट्रेडिशनल टोमॅटो प्युरे घालून केलेला इटालियन पास्ता विथ हर्ब्स अँड बेसिल्स, रिअली रिअली सुपर डिलिशियस, सुपर इजी। सो प्लीज ट्राय दिस रेसिपीज एंड सबस्क्राइब टू माय चॅनल। सो सगळ्यात पहिल्यांदा आपण बनवलेला आहे ट्रेडिशनल पास्ता, यासाठी मी घेतलेले आहे बटर आणि तेल, त्यामध्ये मी टोमॅटो प्युरे करून त्याच्यामध्येच कांदा वगैरे ब्लेंड करून ती मी प्युरे ह्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि बेझिल लिव्ह्स, अहो तुळशीचे पानं हो, 2-3 असे छान त्याच्यामध्ये फ्रेश तुळशीचे पानं टाकले आणि ह्या प्युरी जी माझी तयार झालेली आहे, हे जे मिक्सचर तयार झाले आहे ते मी साधारण 4-5 मिनिटं मस्त तेलावरती परतून घेतले। नाव बारी आलेली आहे पास्ता सॉस, अराउंड 2-3 स्पून तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्ती घालू शकता, देन हर्ब्स अँड चिली फ्लेक्स, हो ये तो बेसिक है ना पास्ता का। आणि मी हे ऑलरेडी बॉईल करून घेतलेला जो पास्ता आहे तो मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे। नाव आय एम जस्ट गोना स्टर फ्राय फॉर 3-4 मोर मिनिट्स आणि साधारण 2 चमचे एवढे मी पाणी घेतलेलं आहे आणि लोड्स ऑफ चीज मी जरा कमी टाकलं आहे कारण मला खूप चीजी पास्ता पर्सनली आवडत नाही। सो इट्स अप टू यू अँड द ट्रेडिशनल टोमॅटो प्युरी इटालियन पास्ता इज रेडी, सो आय एम गोना हॅव अ बाईट ऑफ दिस, यू ऑल्सो ट्राय दिस रेसिपी फटाफट। अनदर माय सेकंड पास्ता इज जुगाडू पास्ता, ओनली 2 मिनिट्स, लिटरली इन 2 मिनिट्स मध्ये हा पास्ता तयार होतो। यासाठी आपल्याला इन्ग्रेडियंट्स आहेत बटर, मेयोनीज अँड पास्ता सॉस, दॅट्स ऑल। तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडत असतील ते तुम्ही जरूर घाला, बट दिस इज जुगाडू पास्ता अँड 2 मिनिट पास्ता, सो आय हॅव नॉट ॲडेड एनी व्हेजिटेबल्स, नो कटिंग, नो किटकिट, जस्ट मेयो, बटर अँड पास्ता सॉस, दॅट्स ऑल, अँड हर्ब्स अँड चिली फ्लेक्स, दीज आर मँडेटरी। त्याने छान असा पास्ताचा असा एक ऑथेंटिक त्याला एक फ्लेवर येतो बॉस। सो ये सब डालने का अँड घुमा घुमा करणे का सर साधारण 4-5 मिनटं हे स्टर फ्राय करून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी घातलेलं आहे बॉइल्ड पास्ता अँड टडा, द जुगाडू, द 2 मिनिट, द मेयो रेड पास्ता इज रेडी अँड ॲड सम चीज। सो डू ट्राय दिस रेसिपी, दिस जुगाडू पास्ता इज रिअली अमेझिंगली सुपरबली टेस्टी, सो डू ट्राय दिस रेसिपी अँड सबस्क्राईब, येस सबस्क्राईब तो करणे का बॉस। अब आया देसी पास्ता, इसके लिए मैंने ली है देसी कढाई येस फील यायला पाहिजे ना फील। सो कढई घेतली, तेल घेतलं, जिरे मोहरी आपली मस्त तडकून घेतली, फोडणी करून घेतली आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं बटर घातलं जस्ट टू हॅव सम ऑथेंटिसिटी आणि मग हे जे आनियन, कॅप्सिकम, गार्लिक, टोमॅटो हे सगळे मी स्टर फ्राय करून घेतले अँड येस आय हॅव ॲडेड सम ग्रीन चिली कारण मला तिखट पास्ता आवडतो। दिस इज देसी तडका, मेक युअर ओन व्हर्जन, अमेझिंगली सुपरबली डिलिशियस होतो, व्हेजिटेबल्स असल्यामुळे टू सम एक्सटेंट दिस इज हेल्दी ऑल्सो। सो हे सगळं छान एक साधारण 4-5 मिनटं स्टर फ्राय करून घ्या अँड टडा, आता आलेली आहे पास्ता सॉसची बारी, स्वाद तर यायला पाहिजे ना। सो साधारण 2-3 चमचे तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये पास्ता सॉस घाला अँड देस जस्ट स्टर फ्राय स्टर फ्राय स्टर फ्राय, साधारण 2-3 मिनटं हे सगळं झाल्यानंतर जास्त शिजवू नका भाज्यांना, क्रंचीनेस थोडासा असू द्या अँड 2-3 मिनिट्सने ॲड सम चिली फ्लेक्स अँड हर्ब्स, येस ऑथेंटिसिटी ऑफ पास्ता अँड देन वॉयला आय एम गोना ॲड बॉइल्ड पास्ता। या सगळ्या मिक्सचरमध्ये मी असा बॉइल्ड पास्ता मी आता घालणार आहे, येस वाव अमेझिंगली तडका बसलेला आहे, फोडणी बसलेली, याला मजा आला आहे, मजा आली एकदम। सो असं स्टर फ्राय करून घ्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा साधारण 1-2 चमचे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घाला, त्याने काय होईल त्याला एक छानशी अशी थोडीशी ग्रेव्ही त्याची तयार होईल। सो टडँग टोंग, दिस देसी पास्ता इज रेडी, ॲड सम चीज ॲज पर युअर चॉईस अँड द पास्ता इज रेडी। सो ह्याच्यातले कुठले पण व्हेरिएशन तुम्हाला जे आवडतात, जे सोपे जातात, ते तुम्ही जरूर 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 ट्राय करा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड डू लेट मी नो युअर रिव्ह्यू कमेंट्स। टिल देन
आय एम गोना हॅव अ बाईट ऑफ दिस पास्ता. आज मी तीन तीन पास्ताज बनवलेले आहेत. वन इज कम्प्लीट देसी पास्ता, त्याच्यामध्ये मी लिटरली फोडणी केलेली आहे विथ सम पास्ता सॉस अँड चीज. इट इज सुपरबली अमेझिंग. अनदर इज जुगाडू पास्ता, त्याच्यामध्ये मेयो घातले. झटपट 2 मिनिटात हा पास्ता तयार झालेला आहे अँड आता मी सगळ्यांच्या टेस्ट बघणार आहे अँड ते टर्न्ड आउट टू बी सुपर डिलिशियस. वा वा माहोल, नुसता माहोल. हा आहे देसी तडका पास्ताच्या जिरे आणि फोडणी बघू शकता तुम्ही, म्हणजे मोहरी बघू शकता. अमेझिंग टेस्ट झालेलं आहे. वा. आणि दिस इज ट्रॅडिशनल टोमॅटो प्युरी घालून जो केलेला पास्ता असतो ॲक्च्युअल, तो पास्ता मी केलेला आहे. मला फक्त खातच राहू असं वाटतंय. खूप टेस्टी झालेले आहेत, खूप झटपट पण झालेले आहेत. सो दीज आर तीन का तडका, तीन व्हॅरिएशन्स ऑफ डिफरंट पास्ताज विथ सुपर डिलिशियस टेस्ट. डू ट्राय दिस रेसिपीज अँड येस डू सबस्क्राईब टू माय चॅनल.